नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा दर्जा गमावला असून आम आदमी पक्षानं राष्ट्रीय पक्षांच्या यादीत स्थान मिळवलंय. पण हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा म्हणजे काय आणि हा दर्जा केव्हा मिळतो हेच पाहूयात आजच्या टॉप न्यूज इन्फोमध्ये. केंद्रीय निवडणूक आयोगानं सोमवारी रात्री एक अधिसूचना जारी केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला. तर यामध्ये आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. आता हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा केव्हा मिळतो हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत संबंधित पक्षाला 4 किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीत कमी 6% मतं मिळाली पाहिजेत. लोकसभेच्या निवडणुकीत कमीत कमी 4 जागा निवडून आल्या पाहिजेत. लोकसभा निवडणुकीत या संबंधित पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी 2% जागा मिळाल्या आणि या जागा कमीत कमी 3 राज्यातून निवडून आलेल्या असल्या पाहिजेत. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी संबंधित पक्षाला कमीत कमी 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचा दर्जा असायला पाहिजे. आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर नेमके काय फायदे असतात हे देखील पाहूयात. एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळाल्यानंतर त्याला काही फायदे देखील मिळताना पाहायला मिळतात. यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता असलेल्या पक्षाला देशभरात कुठेही निवडणूक लढवताना एकच चिन्ह राखीव असतं. राष्ट्रीय दर्जा मिळालेल्या पक्षाला निवडणूक आयोग मतदारांची अपडेटेड यादी निवडणुकांपूर्वी पुरवत असतं. त्याचप्रमाणे या पक्षाला व या नेत्यांना उमेदवारी अर्ज भरताना एकाच अनुमोदकाची आवश्यकता असते. एकंदरीतच काय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यानं त्यांना घड्याळ या चिन्हावर केवळ महाराष्ट्रातच निवडणूक लढावी लागणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल JioTV च्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास.